शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार गुरुवारी 30 जून रोजी परतल्यावर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. बंडखोर आमदार उद्या सकाळी मुंबईत दाखल होणार असून त्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार असल्याचे म्हटले. त्यामुळे शिवसैनिक आणि बंडखोर आमदारांचे समर्थक आमने सामने येण्याची शक्यता आहे. शिवसेना बंडखोर आमदारांनी आज कामाख्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले, त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटले, आमच्याकडे 2/3 आमदार असून कोणावरही बळजबली केली नाही. इथे असलेले आमदार मोकळ्यापणाने वावरत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही सगळे शिवसेनेमध्ये असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. बहुमताचा आकडा आमच्या बाजूने असल्याचा दावा त्यांनी केलाय. आमच्याकडे 2/3 आमदार आहेत, कोणत्याही आमदारावर जबरदस्ती केली नाही असे शिंदे यांनी म्हटले. आपल्या देशात बहुमताला महत्त्व आहे, ते बहुमत आमच्याकडे असल्याचे त्यांनी म्हटले. महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी आणि बाळासाहेबांचे हिंदुत्व जोपासण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार असून त्यांना मानवंदना देणार आहोत. त्याशिवाय धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळी देखील आम्ही आमदार जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील वंदन करणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर. Oh.